माझे बरोबर काम करणारे इतर तालुक्यातले पदाधिकारी यांच्याबरोबर साध चर्चा का केली नाही, किंवा आम्हाला विश्वासात का घेतलं नाही, काय आमचा दोष आहे, काय तुमच्याकडे पुरावा वगैरे सापडले का, किंवा आम्ही पक्षाच्या विरोधात काही कामं केली, कुठं कुणाकडून पैसे खाल्ले किंवा काय, अशा प्रकारचं काही आक्षेपारे असेल तर त्याचं उत्तर द्यावं आम्हाला, ते सुद्धा आरसीकर ते आम्हाला उत्तर देऊ शकले नाही. असे असताना सुद्धा त्या ठिकाणी बरखास्तीचा निर्णय घेतला, त्यावर आरसी घरत यांचं म्हणणं असं पडलं की तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त केलेली नाही, ही कमिटीचं बरखास्त करावी अशा प्रकारचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेला आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. परंतु माझं म्हणणं असं की जर प्रस्ताव पाठवला तरी पण ती बरखास्तीची प्रक्रिया सुरू झाली, मग याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा ठोस पुरावा नसताना सुद्धा आमच्यावर हा पक्षाने किंवा जिल्हा काँग्रेस कमिटीने अविश्वास दाखवले असं आमचं मत आहे, कारण त्या वेळेला सुद्धा त्यांनी समर्पक उत्तर दिलेले नाही. आणि तिसरा प्रश्न आपल्या माहितीसाठी सांगतो, तिसरा प्रश्न माझा असा होता की ज्या वेळेला रविशंकर पाटलांच्या बंगल्यावर जी मीटिंग झाली पेण तालुका काँग्रेस कमिटीची 16 तारखेला, त्यावेळेला रविशंकर पाटलांच्या बाजूला ज्येष्ठ नेते ज्यांच्या घरी वडखळला मीटिंग झाली ते ज्येष्ठ नेते या ठिकाणी रविशंकर पाटील साहेब यांच्या बाजूला खुर्ची लावून बसले होते. मग प्रश्न असा आहे की म्हटलं जर कुठल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी काही वक्तव्य केलेलं असेल आणि ते काही आक्षेपार्ह असेल, किंवा त्यांना उत्तर देताना माजी मंत्री रविशंकर पाटील साहेब यांनी जर काही आक्षेपार्ह विधान केलेलं असेल, कुठल्या पक्षाच्या बाबतीत सुतोवाच केलेला असेल, तर त्या बाबतीमध्ये जे ज्येष्ठ नेते या ठिकाणी बसले होते त्यांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन का घेतलं नाही, विरोध का दर्शवला नाही, हा माझा प्रश्न होता त्या ठिकाणी तिसरा. आणि त्याला सुद्धा आरसी घरत हे उत्तर देऊ शकले नाही. तर एकंदरीत परिस्थिती पाहता ही जी कार्यवाही केली गेलेली आहे किंवा करण्यात येणार आहे असं आम्हाला समजते आता, तर ही म्हणजे निषेधार्थ आहे भाव आहे. त्याच्यामुळं आम्ही आज या ठिकाणी सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा श्रीमती पूजाताई घरत आहेत, उपाध्यक्ष अविनाश पाटील आहेत, सरचिटणीस कृष्णा वर्तक आहेत, विभाग अध्यक्ष वासुदेव म्हात्रे, विभाग अध्यक्ष जितू म्हात्रे, विभाग अध्यक्ष रमेश पाटील, आणि विभाग अध्यक्ष दोन होते जरा कामानिमित्त गेले, शिवाजी पाटील आणि नरेंद्र पाटील, अशी सगळी तालुक्यातील पदाधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या मताने निर्णय घेतलेला आहे की आमचं काही दोष नसताना या ठिकाणी आमच्यावर जो अविश्वास दाखवला जिल्हा काँग्रेस कमिटीनं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, आणि आमच्या पेण तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आम्ही माननीय अशोकराव चव्हाण साहेब अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्याकडे आज सुपूर्द करता.